नमस्कार मुलांनो, सर्वप्रथम म्हणजे मी तुमचं खूप खूप स्वागत करते। तर मी माझी ओळख करून देते। माझं नाव रणदिवे प्राची, मी श्री सरस्वती विद्यालय इथे DEDच्या दुसऱ्या वर्षी शिकत आहे। आज तुमची आणि माझी भेट परिस्पर्श स्वविकासाचा या मालिकेतून झाली आहे। मला तुम्हा सर्वांना भेटूनच खूप आनंद झाला आहे। मी प्रयत्न करील की माझ्या मार्गदर्शनाने तुम्हालाही तसंच आनंद मिळेल। तर मुलांनो, गेल्या 1.5 वर्षापासून आपण घरीच आहोत। शाळा बंद असल्यामुळे तुमचे देखील ऑनलाईन क्लासेस सुरू आहे। मग तुम्ही गरीब असल्यामुळे तुमचा वेळेचा तुम्ही कसा उपयोग करता हे आपण बघूयात का? मुलांनो, आपण हे ऐकलेच असणार की वेळ धनापेक्षाही मौल्यवान मानले जाते। वेळ, टाईम, समय आपण हे सर्व घड्याळात पाहतो, पण आपल्या जीवनालाही वेळेचे खूप महत्त्व आहे। आपण बऱ्याचदा ऐकतो वेळ मिळतच नाही, आपल्या अवतीभोवतीचे लोक कायम हे कारण पुढे करत असतात, पण वेळ मिळवायची गोष्ट नाही तर वेळ काढावा लागतो। वेळेचे मूल्य समजले की तो वाया घालवण्याचे आपण नक्कीच टाळू शकतो। वेळेचे चक्र असे असतात की ते एका जागी स्थिर नसतात, वेळ सदैव गतिशील असतो। बुद्धिमान व्यक्तींची ओळख ही वेळेनेच होते। ज्याला वेळेची किंमत असते तो ती ओळखून त्याप्रमाणे आपले कार्य करतो। ज्याला वेळेचे महत्त्व समजत नाही त्याला आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागतात व त्यांना नंतर पश्चातापही होतो। निसर्गातील सर्व कार्य वेळेनुसार होतात, जसे सूर्य उगवणे, दिवसाची रात्र होणे इत्यादी। ही सर्व कार्य वेळेवर नाही झाली तर आपल्याला निसर्गाचे संतुलन बिघडून अनेक संकटे निर्माण होतील। विद्यार्थी मित्रांनो, जीवनात तर वेळेचे महत्त्व अधिकच आहे। जो विद्यार्थी जीवनात वेळेचे महत्त्व जाणतो तो आयुष्यात प्रगती करतो। आपण हे ऐकलंच असेल की संत कबीर असे म्हणतात, कल करे सो आज कर, आज करे सो अब। ह्याचा अर्थ काय? तर जे आपण उद्या करणार आहोत ते आपण आज केले पाहिजेत, जे आपण आज करणार आहोत ते आपण आत्ताच केले पाहिजेत। पण का? कारण ह्यांनी वाया वेळ जो आहे तो वाया जात नाही आणि वेळेचे महत्त्व काय आहे हे आपल्याला समजून जातं। तुमची जशी शाळा बंद आहे आता तुमचे ऑनलाईन क्लासेस चालू आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे बराच वेळ आहे, ह्याचा उपयोग तुम्ही कसा करता? तर मग माझ्या मते सर्व मुलांनी गोष्टी वाचा, सांगा सांगा, भरपूर खेळा, आवडीच्या ॲक्टिव्हिटी करून घ्या, जवळच्या नातेवाईकांना खुशालीचे पत्र लिहा, कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळे विषय घेऊन त्यावर बोला। तुम्हाला काय काय आवडते याचा शोध घ्या। घरातल्या बरोबर नृत्य करा, गाणी गा, वेगवेगळ्या भेंड्या खेळा, कोडी यांचे मैफिल जमून घ्या। ड्रॉइंग, पेंटिंग, प्रोजेक्ट, हेल्पिंग मदर, आपल्या आईला मदत करणे, तिच्याकडून अनेक गोष्टी शिकून घेणे व तिला काही गोष्टी शिकवणे, आपल्या घरातल्यांच्या आवडीनिवडी जाणून घेणे व घरातल्या लोकांना शिकवणे, यामुळे तुम्हाला आनंदही मिळेल व तुम्ही प्रसन्नही राहा। शेवटी एकच सांगते, स्वतःला ओळखून नवीन नवीन कौशल्य आत्मसात करा व ज्ञानात भर घालून भविष्यातील उज्ज्वल करा। स्वच्छ राहा व सुरक्षित राहा, नियमित हात धुवा, कोरोना नियमाचे पालन करा, बाहेर जाऊ नका, जास्त मोबाईलचा वापर करू नका। टेक केअर ऑल माय लवली चिल्ड्रन।